अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शेंगोळा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे वृक्षारोपण संपन्न झाले असून पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम पार पडला आहे। याप्रसंगी सरपंच मीना रदाळ, ग्रामपंचायत उपसरपंच संदीप साळवे, सदस्य सरला बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा गावंडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिभा दाभाडे, उपाध्यक्ष मंदा बुंधे, ग्रामपंचायत सदस्य वजीर तडवी, सरपंचपती दिलीप रदाळ, मोहन वेलेकर, सिकंदर तडवी, उपाध्यक्ष अफसर तडवी, भागवत बेलेकर, निवृत्ती दोड, निवृत्ती मुळे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते। भागवत बेलेकर आमचे कर्मचारी, आपला ग्रामपंचायत सदस्य संजय दाभाडे, संतोष बुंदे उपाध्यक्ष, आमचे वजीर भोतरवी, हे या छोट्या खाली कार्यक्रमासाठी किती आपल्या आमचं तरी इच्छा होती की कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून धनवडे साहेबांची आपल्या पौर पोलीस यांची नियुक्ती झाली आहे। त्याबद्दल त्यांचे आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन त्यांचे म्हणजे विचार घ्यायसारखे आहे की असे आपल्याला लाभणार नाही असे कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या पौर पोलीस ठाणे आले आहे म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांचं नाव लौकिक आहे। त्यांचं जर युट्यूब ओपन केलं तर युट्यूब ओपन मध्ये साहेबांची पुरी ओळख आहे। तसेच आपल्या साहेबांना जवळजवळ 5 ते 7 भाषा अवगत आहे, तरी सर्व मित्र म्हणून त्यांची ख्याती आहे। साप असो, जंगली कोणते प्राणी असो, साहेब सर्व मित्र तर आहेत, पण प्रत्येक साप असो प्राण्याची साहेबाचा जीवलग मित्र म्हणजे पशु मित्र आहे। तसेच आम्ही त्याची साहेबाचं जेवढं कौतुक होईल तेवढं कौतुक केलं। साहेबाची रनिंग सकाळची पिरियड जर म्हणलं तर 41 किलोमीटरच साहेबांनी सांगितलं की माझा स्टॅमिना 41 किलोमीटर सकाळी पिरियडचा आहे, तरी त्या दिवशी धावती आली असल्यामुळे साहेबाचं आमच्याकडून कौतुक झालं नाही। आमच्या ऐन वेळेने साहेब आले होते त्याच्यामुळे, आणि आज बी साहेबाच्या समितीची मीटिंग असल्यामुळे, वाकडी मीटिंग असल्यामुळे ऐन टायमावर साहेबांनी सांगितलं माझा दौरा वाकडी इथे आहे, त्या निमित्ताने आज आपण इथे छोटे खाली कार्यक्रम साजरा केला। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।